किंवा कुठल्याही मोहिमेला जायचं असते त्यावेळी अंबाबाईचं भवानी देवीचं दर्शन घेतल्यावरच आम्ही पुढे जातो. शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी सिद्धी जोहरचा वेढा होता पन्हाळ्याला आणि शिवाजी महाराज संकटात होते आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोहोचले आणि म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन हा 13 जुलै हा साजरा केला जातो. पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे. विशाळगडावर ज्या किल्ल्याने शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थेपेक्षा ताराराणींची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही. आणि हे औचित साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो. पोलिसांची फौज देखील ठिकठिकाणी उभी करण्यात आलेली आहे. नाही तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना जे काही करायचं. मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून पूर्वी सुद्धा गेलो आणि आजही निघालोय, इतकंच फरक आहे. काल तुम्ही म्हणाला होतात सायंकाळी की अजूनही वेळ केलेला नाही, वरिष्ठ पातळीवरून माझ्याशी संपर्क केला जावा, तसा काही संपर्क झालेला आहे कुणाचा किंवा काय? माझ्याकडे कुणी संपर्क साधला नाही आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं. ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आमची जाण्याची ही जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्थेचा कारण देऊन गुन्हा देखील आपल्यावर दाखल होऊ शकतो. नाही, गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे गुन्हा जर माझ्या नोंद झाला तर, पहिला गुन्हा जीवनातला. पण जबाबदारी ही प्रशासनाची. काय आव्हान? कारण आक्रमक शिवभक्त, शिवाजी सगळे शिवभक्त विशाळगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन अभिवादन करायला निघाले. वंदन असेल की अतिक्रमण मुक्तची सुरुवात होईल विशाळगड? अहो बाबा, तेच प्रश्न तुम्ही करताय. चला, तर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी आपण विशाळगडावर जात असल्याचं संभाजीराजेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आज विशाळगड संकटात आहे असं संभाजीराजे यांनी म्हटलंय आणि विशाळगडाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी तुळजाभवानीचं देखील दर्शन घेतलेलं आहे. विशाळगडाला अतिक्रमणाचा विळखा लागलेला आहे असं म्हणत हे अतिक्रमण जे आहे ते हटवलं जावं अशी आग्रही भूमिका, आग्रही मागणी संभाजीराजेंची आहे.